आज महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने प्रत्येक विधानसभेमध्ये बैठका मेळावे हे सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने। आणि आज भिवंडीमध्ये आहे, भिवंडी पूर्व असेल आणि भिवंडी ग्रामीण असेल, या दोन्ही विधानसभेचा एक आढावा आज इथे घेण्यात आला। कशा प्रकारे इलेक्शनची पूर्वतयारी सुरू आहे, कशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम योजना सरकारच्या, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कशा प्रकारे राबवली गेली, कशा प्रकारे पक्ष संघटनेची ताकद आहे, कशा प्रकारे वॉर्ड रचना आहे, काय काय कार्यक्रम घेतले गेले, याचा सविस्तर आढावा जो आहे। आणि त्याचबरोबर आता पुढे इलेक्शनपर्यंत कशा प्रकारे तयारी करायची आहे, जबाबदारी कोणाला काय काय द्यायची, या सगळ्यांचा सविस्तर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा इथे झाली। एकूणच आपण भिवंडी पूर्ववर्ती भाजपाने सुद्धा दावा केलेला आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी मोर्चा बांधणी बघा, मला वाटतं कुठली जागा कोण लढणार हे वरिष्ठ पदाधिकारी ठरवतील आणि काही दिवसातच तुम्हाला कळेल की कोणकोण कुठला पक्ष कुठल्या जागेवरती लढेल। आणि जेव्हा ह्या सगळ्या जागा डिस्ट्रीब्युशन फायनल होईल त्याच्यानंतर महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील तर त्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी काम करतील। भिवंडी ग्रामीणमध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निधी आलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत। जी कामं आता झाली नसतील ती देखील येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू।